सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। शेतकऱ्यांनीच आता राजकारण्यांना वटणीवर आणावे, माजी खासदार राजू शेट्टी। राजकारणी हे निगरगट्ट गेंड्याच्या कातडीसारखे झाले असून या गेंड्यांना बोलते करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः ज्ञानेश्वर माऊली व्हावे व या राजकारण्यांना वटणीवर आणावे असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले। शिरूळ अनंतपाळ तालुक्यातील साकोळे येथे रविवारी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकोळचे प्रगतशील शेतकरी माधवराव बर्गे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे होते। या मेळाव्यात संदीप जगताप, डॉक्टर जालिंदर पाटील, विजयकुमार जाधव, पूजा तैमोरे, गजानन पाटील जिल्हा अध्यक्ष, माणिक गायकवाड, धर्मराज पाटील, रामभाऊ नलावडे, बालाजी शिंदे, काकासाहेब जाधव, व्यंकट मोहिते, प्रकाश रोडके आदींची उपस्थिती होती। यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राजू शेट्टी म्हणाले की राजकारणी हे गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्ट बनलेले आहेत। त्यांची संवेदना बोथट झालेली असून त्याच ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याला बोलतं केलं होतं त्याप्रमाणे आता शेतकऱ्यांनीही अशा राजकारण्यांना बोलतं करण्याची वेळ आलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना ही एकमेव अशी संघटना आहे जी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करते, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व मागणीसाठी रस्त्यावर उतरून लढा देते। शेतकऱ्यांमध्ये एकी नसल्यामुळे हा जगाचा पोशिंदा हलाकीचे जीवन जगत आहे। आतापर्यंत होऊन गेलेल्या पंतप्रधानांमध्ये केवळ लाल बहादूर शास्त्री यांनाच शेतकऱ्यांची जाणीव होती, म्हणून त्यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला। भारतात जर हमीभाव कायदा लागू झाला असता तर शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असते, त्यांचा त्रास कमी झाला असता, देशातील 85% लोकांकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा त्यातून भागवता येत नाहीत। यावेळी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे शरद रामशेट्टे, मल्लिकार्जुन उर्फ बबन भुरे, अप्सर मुल्ला, विनायक मुनाळे, काशीनाथ कडेकर, शंकर डोंगरे, जगदीश साकुळे, शिवराज भुरे, बाळू पोद्दार, सिद्धेश्वर पाटील, बालाजी दामा आदींनी परिश्रम घेतले। या मेळाव्यासाठी शिरूळ अनंतपाळ तालुक्यातील साकुळसह टिपराळ, तळेगाव, जवळगा, काणेगाव, शेद, दैठणा, यरोळ, घुगी, सांगवी, राणी, अंकुळगा, बाकली, बिब्राळ, अजनी, होनमाळ येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी बाबूराव बोरोळे, शिरूळ अनंतपाळ।